रेन वॉटर हार्वेस्टिंग चा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल। चिमणी हटाव प्रश्नी सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नाला यश। पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे विकास मंचने मानले आभार। सोलापूर महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अनधिकृत चिमणी वर हातोडा पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्या अभिप्रायामुळे गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेला सोलापूर विमान सेवेचा मार्ग सुकर झाला आहे। सोलापूरला विमान सेवा सुरू व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष लढा देत असलेल्या सोलापूर विकास मंचच्या प्रयत्नाला यश आलं असून सोलापुरातील अनेक व्यापारी उद्योजकांनी मंचच्या लढ्याचा कौतुक होत असताना पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचं विकास मंचने आभार व्यक्त केलंय। कोटगी रस्त्यावरील विमानतळाची 2100 मीटर लांबीची सुसज्ज धावपट्टी आहे। कुमठी येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने को जनरेशन प्लांटसाठी उभारलेली केवळ अनधिकृत चिमणीच्या अडथळ्यामुळे गेल्या 0.71 वर्षात येथून प्रवासी विमानसेवा सुरू होऊ शकली नाही। सोलापूरनंतर कलबुर्गी शिर्डी कोल्हापूर येथून विमानसेवा नियमित सुरू झाली। आता विजापूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे। त्याचवेळी सोलापूरचे राजकीय नेते गेल्या 13 वर्षांपासून बोरामणी विमानतळाचे गाजर सोलापूरच्या भाबड्या जनतेला दाखवत बसले आहेत, ज्यासाठी आवश्यक ती जागा सुद्धा पूर्णतः ताब्यात घेता आलेली नाही। ही परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूर विमानतळावरून हवाई वाहतुकीला प्रारंभ व्हावा या उद्देशाने सोलापूर विकास मंडळाची स्थापना करून त्याद्वारे वेगवेगळ्या माध्यमातून लढा देण्यात आला। या लढ्यात सरतेशेवटी यश मिळाले असून सद्यस्थितीला होटगी रस्त्यावरील विमानतळावरून हवाई सेवा सुरू होण्यासाठी त्यास अडथळा ठरलेली चिमणी हटविण्यासंबंधी राज्याच्या विधी व न्याय विभागाने सकारात्मक अभिप्राय पाठवला। या अभिप्रायानुसार सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी ती अनधिकृत चिमणी काढून घेण्यासंबंधी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांना 7 दिवसांची मुदत दिली आहे। ती न हटविल्यास महानगरपालिका स्वतः काढलेल्या निविदेप्रमाणे ठेकेदाराकडून काढून घेऊन तोही खर्च साखर कारखान्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे कळविले आहे। सोलापूरच्या विकासाची द्वारे खुली करण्यासाठी चिमणी संबंधी झालेल्या स्पष्ट निर्णयामुळे या विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू होण्यासंबंधी आशा उंचावल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक व्यापारी युवक धार्मिक स्थळाचे ट्रस्टी विकास मंचच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पाठिंबा देत असल्याने विकास मंचने तर्फे सर्वांचा आभार व्यक्त केला आहे।